मित्रात वेणा नदीच्या पात्रात पोहण्याची पैज लागली. त्यातील एकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला तर दुसरा थोडक्यात बचावलाय. हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसरात मंगळवारी ही घटना घडली. रवींद्र मनोहर बारापात्रे असे मृताचे नाव आहे. रवींद्रचा मृतदेह आज दुपारी 2 वाजता गुमगाव कोतेवाडा पासून 7 किलोमीटर अंतरावर पेठ देवळी शिवारात आढळून आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास कोतवाडा येथील रवींद्र मनोहर बारापात्रे व त्याचा मित्र सूरज नारायण चाफेकर हे दोघेही दारू पिऊन होते. या दोघांनी वेणा नदीत पोहण्याची पैज लावली. यानंतर दोघांनी कोतेवाडा गुमगाव दरम्यान असलेल्या पुलावर वेणा नदी पात्रात पोहण्यासाठी उडी घेतली. त्यापैकी सूरज चाफेकर हा नदीपात्रात 1/2 किलोमीटर अंतरावर स्मशानभूमीच्या बाजूला पोहत बाहेर निघाला. मात्र रवींद्र मनोहर बारापात्रे पुढे वाहत गेला. याबाबतची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. हिंगणा पोलिसांनी त्याचा शोध घेतला. कोतेवाडा ग्रामपंचायतमध्ये लागलेल्या CCTV फुटेजमध्ये रवींद्र हा नदीत उडी मारतानाची नोंद झाली आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.